जात्याहि सवरान गमला जड जाऊ जात्याहि सवरान गमला जड जाऊ माय बाईच्या दुधाच किती तुला बळदाऊ त्याच्या ग फेरी कैफ हुरुदी दाटी येला हुरुदीच सुख दुख केला कंठ ग फुटी येला नमस्कार मी आले जामा अहो मी कालच आलो रात्री बरी आहे ना तब्येत वगैरे आई भवानी माता ह्या वेळेला तरी माझ्या पप्पूचं लग्न होऊ दे आम्ही उभयता अनवानी येऊन तुझा नवस फेरू पप्पू ए पप्पू काय गं आई आटोप लवकर उशीर होतोय जायचंय ना मुलगी बघायला ते चाललंय आटोप मागा नाही पोराच आटोपतोय आटोपतोय पप्पू ए पप्पू ए पप्या काळजीच नाही अरे किती उशीर झालाय अरे तिकडे पाहुण्यांना वेळ दिलेली आहे वेळेवर पोहोचायला पाहिजे नाहीतर नाहीतर काय नाहीतर काय आपल्या अगोदर दुसरा कोणीतरी येऊन बसायचा काय खरं ना बोला खरंच ना आपल्या याला असा होत का नवरीसाठी पाहुणं माग लागायचं नवरी घ्या म्हणून आणि आता नवरीसाठी नवरदेवाचा नंबर लागला तर नवरदेव स्वतःला नशीबवान समजतो आता हेच बघ ना तुझा बाप त्या वेळेला माझ्या बाच्या पाया पडला तेव्हा मला तरी कुठं माहित होत तुमचा हा तापट स्वभाव काय म्हणालीस मुली कमी मुलं जास्त मुली वाटणीलाच येत नाही तोच तर घोटाळा झालाय ह्यास तुम्हा पुरुषांच्या सगळ्या चुका मुलगी पोटात वाढायला लागली की करा अबॉर्शन आता पुरे बरा ते मागचं उकरून काढू नकोस आबा उरकलं सगळं व्यवस्थित केलंयस ना होय आबा अहो बघा बघा माझा पप्पू कसा राजकुमार दिसतोय चला आता पुष्कळ उशीर झालाय आणि हे बघ गोदावरी नवरी मुलीला बघण्यासाठी जे जे सामान लागते ते सगळं व्यवस्थित घेतलंय ना हो घेतलंय ते सर्व घ्या विसरू नका आणि तुला सांगून ठेवतोय पप्पू नवरी मुलीच्या घरी गेल्यावर सगळं काही व्यवस्थित करायचं सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची मला वाटत ही 11वी खेप आहे मुलगी बघायची अगं अम्मा ये बस काय घाई चालले कुठे निघालास सगळी अगं अम्मा पप्पूला एक स्थळ आलंय मुलगी बघायला चाललोय आम्ही बर आहे बाई तुझ तू फार भाग्यवान आहेस आमच्या श्यामचं बघा ना वय 36 झालंय पण मुलगी मिळत नाही आम्ही कंटाळलोय आता काय माहिती पुढे कसं काय होईल कोणाच ठाऊ राई तुझा फोन आला हा हॅलो हॅलो काकू मी मंदा बोलते
हाँ बोल ग मंदा मी येते तिकडे गावाकडे हो का इकडे येतेस हाँ येते पण अगं आम्ही पप्पूला मुलगी बघायला चाललोय आम्ही येऊ 4 वाजेपर्यंत चालेल चालेल मग चावी रमा काकूकडे ठेवते हाँ हो ओके हो ठीक आहे हाँ ठीक बाय बाय आहो चावी इकडे काय म्हणाली मंदा अहो मी तिला सांगितलंय सगळं आम्ही 4 वाजेपर्यंत येतो तू घरीच थांब चावी रमा काकूकडे ठेवतीये चला निघूया आपण गाडी उशीर येऊन थांबली आहे खाली गाडी हा अगं जरा पाहुण्यांकडे जाताना रोबाबात गेलो पाहिजे बरं चला आता हा जर रमा चावी काळजी करू नकोस निवांत जाऊ नये नम्रता हाँ अगं आटपलं का तुझं पाहुणे येणार आहेत बघायला तुला साडी वगैरे नेसून घे बघू काय नाहीये राहू दे ना हात तुझं काय नाही होत त्याला हे बघा मम्मी पप्पा मी तुम्हाला आताच सांगून ठेवते माझ्या मनासर कसं असेल तर मी हा बोलली नाही तर नाही बाकी सगळं माझ्यावरती सोपं ठीक आहे तरी पण तुमचं काय घेताना घ्या ऐकलंस का पोरी पप्पा काय बोलतायत ते हो ग मी माझ्या पद्धतीने बघते तुम्हाला का टेन्शन घेऊ पाहुणे आले वाटत फार जास्त वाट पाहावी लागली नाही ना चालाय कसं आहे तुम्ही केव्हा आलात कालच आलो नम्रता चहा घेऊन ये आई तू जात मध्ये ये बघू बाळ बसून घे नम्रता नाव आहे माझं ठीक आहे तर आता आमचा परिचय करू देतो मी बाजीराव देशमुख आणि ही माझी पत्नी गोदावरी आणि हा माझा मुलगा रोशन आम्ही सर्व मुंबईलाच असतो या निमित्त फक्त इथं आम्ही गावी आले असं सर आमच्या बाबतीत तुम्हाला तरी माहितीच आहे पण तुम्हाला काय प्रश्न विचारले असले तर मुलीला तुम्ही विचारू शकता पप्पू तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का मुलीला विचार थांबा मलाच विचारायचं आहे मुलाला ठीक आहे माझं नाव नम्रता अविनाश सरदेसाई वय वर्ष 26 शिक्षण SY BCOM ही झाली माझी माहिती आता तुमचं नाव सांगा मी रोशन बाजीराव देशमुख शिक्षण MSc काय करता सध्या नोकरीच परमनंट आहे की हो परमनंट ठीक आहे मला काही खासगी प्रश्न विचारायचे आहे त्यासाठी आम्ही दोघं असलो पाहिजे ठीक आहे आम्ही उठू का येतो नाही नाही नको नको आम्हीच बाहेर जाऊन येतो पाठी चांगल्याची वाट आहे जायचं का आपण हे बघ रोशन आता आपण फ्रेंड आहोत
मगाशी एवढ्या लोकांसमोर माझा कोण मारा होत होता म्हणून मी तुला आवाजावं घालत होती हो। पण आता नाही जमणार मग तू बोल काहीतरी मी काय बोलू लग्न करायचं ना माझ्याशी मग बोल हो ते तर करायचंय ना त्यासाठीच तर आलो इकडे मुंबईमध्ये स्वतःच घर आहे का हो आहे ना सध्या तिथं कोण कोण राहत इकडे मी आणि माझी आई आबा ठीक आहे माझ्याशी लग्न करायचं तर माझ्या काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील अटी अच्छा ठीक आहे पण सांग तर आधी कोणत्या अटी आहेत ठीक माझी पहिली अट अशी आहे मुंबईमध्ये जे घर आहे त्या ठिकाणी फक्त आपण दोघेच राहणार आहोत काय तिसरं कोणीही नको आहे मला राहिलं सासू सासऱ्यांचं ते गावी राहतील आणि दुसरं तुझ्या पगाराचा पूर्ण हिशोब मला द्यावा लागेल या अटी मान्य असतील तरच आपलं लग्न होईल नाहीतर नाही आणि हो याचं उत्तर मला आत्ताच हवंय कारण तसं मला सगळ्यांसोबत सांगावं लागेल ना मुंबई बघायसाठी आपण गावाकडे आलोय डा वाया जाऊ द्यायचा ना मला तुझ्या अटी मान्य आहेत हेच तर मला तुझ्याकडून एकांतात मध्ये कबूल करून घ्यायचं होतं चल निघूयात घरचे पण वाट बघत असतील ठीक आहे चल आमची नम्रता ना स्वयंपाकात एकदम उत्कृष्ट आहे कशी आहे मंदा एकदम ठीक दादा कसा आहेस मजेत खूप खुश दिसतोय का नाही खुश राहणार लग्न ठरवून आलोय त्याच लगेच हो ठरवलं पण अग फक्त मुहूर्त काढायचा बाकी आहे बर असू द्या मी तरी करवली झाले ना मुलगी कशी आहे हो छान आहे थोडी बोलकी आहे हो पण स्वभावही थोडासा तापट आहे असू दे नंतर होईल सर व्यवस्थित अरे पप्पू तू मागे मुलीला घेऊन बागेत गेला होतास काय म्हणाली रे मुलगी काही विचारू नका आबा का लग्नासाठी तिने खूप मोठी अट गाठली कोणती ते ऐकलं तर तुम्ही तुम्हालाही वाईट वाटेल काय म्हणाली बोल बोल काय म्हणाली मुलगी ती म्हणाली आपलं लग्न झालं तर तुझे आई वडील गावी राहतील आपल्या सोबत राहणार नाहीत काय आणि हो तुझा पूर्ण पगाराचा हिशोब मला द्यावा लागेल आणि तू हो म्हणालास मग काय करणार मी तुम्हीच बोलला होतात ना की त्यांनी कोणतीही अट घालू दे तू हो म्हण पोरा फार मोठा आघात झाल्यासारखं झालंय गोदा
आपण कोणतं पाप केलं होत म्हणून आपण पोरापासून बाजूला राहायचं. बाजीरावाचा सगळा रुबाब गेला. रडा हवं तेवढं रडा. मला एक सुद्धा मुलगी होऊ दिली नाही. मुली पोटात वाढतायत म्हणलं की मला त्या पाडायला लावल्या. तुम्हाला मुलगा हवा होता ना, फिटली ना हाऊ सारी. चुकलं फार मोठी चूक झाली गुना. अगं निदान मुलगी असली असती तर तिच्या तिकडे तरी आपण गेलो असतो. रडू नका बाबा, थोडं सुद्धा रडू नका. मी आहे ना तुमची पुतणी नसून लेकच आहे. मी जगाला ओरडून सांगेन की बाबांनो मुलीला जन्म देऊ द्या, तिला जन्म देऊ द्या. आईच्या पोटात तिला मारू नका. अरे मुलगी नाही झाली तर आई कशी होणार, बहीण कशी होणार, पत्नी कशी होणार. म्हणून बंधू भगिनींनो लेख वाचवा, लेख वाचवा, लेख वाचवा.